मुलांमध्ये भीतीचं वातावरण तेच आहे की शाळेत मुलींना पाठवायचं की नाही पाठवायचं. आणि तुम्ही जर म्हणतील तर अवेअरनेस अवेअरनेस कुणामध्ये यायला पाहिजे? लहान लहान मुलांमध्ये आम्ही तर आमचं तर काम आहे, आम्ही मुलांना पण तेच शिकवतो, मुलींना पण तेच शिकवतो. पण आता जरी मोठी मोठी 50-50, 60-60 वर्षाची माणसं धरायला लागली आहे, त्यांना कोण शिकवणार? त्यांना काही माहिती नसतं का कुठल्या गोष्टीचं? मग आम्ही आमच्या मुलींना कसं शिकवणार? काय नक्की काय शिकवायचं? कसल्या बाबतीत अवेअरनेस करायचं? आम्ही सगळी माहिती त्या माणसांना, मोठ्या माणसांना असतेच ना, म्हणजे त्या माणसांना कोण अवेअर करणार आहे? तर त्यासाठी न्यायालयाने त्यांना, म्हणजे ह्या बाबतीमध्ये न्यायालयाने कडक कडकात कडक लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये असे गुन्हे ना फास्ट ट्रॅक मध्ये चालवायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीवर चढवायला पाहिजे. काल आम्हाला सॉन न्यूज ची बातमी आली की शाळेतल्या मुलीवर विनयभंगचा प्रकरण झालेला आहे, त्यासाठी आम्ही हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये त्याची माहिती घेण्यासाठी आलो. मालवणकर आयो आहे इथं, ते बोलले की आम्ही कायदेशीर जी कारवाई आहे ती आम्ही करणार आहोत त्यांच्यावर. आम्ही मागणी केली की त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. बदलापूरच्या घटनेमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे ते सर्व लपवण्यात आले आणि अलगर्जीपणा केलाय त्यांनी केस घेण्यासाठी, 13-13 तास त्यांना बसवलंय आणि इथं असं ना व्हावं त्यासाठी आम्ही सर्व उद्धव गटच्या महिला इथं आलो आहे हिल लाईन पोलीस स्टेशन. हो, आयोशी भेट झाली आहे. आयो बोलले जे भी तुम्हाला काही आहे ते आम्हाला फोन नंबर वगैरे दिला आहे, आम्ही तुम्हाला त्याची माहिती कळवू. हे आता सर्व जे महिला आहे सर्व घाबरायला लागल्या आहेत, मुलींना शाळेत आम्ही पाठवणार नाही असं बारंबार होत राहिलं तर आमच्या मुली शाळा शिकतील का नाही शिकणार आहेत आता प्रश्न पडलाय सर्वांना. दोन्ही मुली जातात, आता आम्ही कसं काय पाठवायचं त्यांना? आम्हाला भीती वाटली, वाटा लागली आता मुलींना पाठवायची. असं राहिलं तर कसं पाठवायचं? शाळा सोडून द्यायची का? त्यांचं शिक्षण नाही करायचं का? यांच्या पायी शिक्षण सोडून द्यायचं का त्यांच्यावर? मग असं झालं तर आमचं मग जेव्हा जिंदगीत आमची काय उपयोगाची? मग मुली शिकल्याच नाही तर मग काय फायदा आमच्यावर? कोणार्क, अपना शहर अपनी बातें.